मत्स्योदरी विधि महाविद्यालय जालना राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठान जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पाचण वडगाव आयोजित महिला अनिमिया मुक्त गाव मोहीम अंतर्गत मोफत महिला रक्त तपासणी आणि उपचार शिबिराचं उद्घाटन मनीषाताई टोपे यांच्या शुभहस्ते संपन्न झालंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनाप्रमाणे गाव व्हावं या निरोगी सुंदर सुधारावे लागेल एक एक घर या ग्रामविकासाच्या हेतूने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांच्या संकल्पनेतून महिला कुटुंबाचा कणा असते संसाराचा गाडा हाकत असताना महिला ह्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. घरात महिला या सक्षम आणि सशक्त असतील तर ते घर चांगले प्रगती करू शकते म्हणून महिला अनिमिया मुक्त गाव ही मोहीम हाती घेतली असे प्रतिपादन मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या सचिव माननीय मनीषाताई टोपे यांनी केलंय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते युवक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक तसेच विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख मॅडम महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथे खरं म्हणजे हे सगळे मुलं येऊन 7 दिवस राहणार आहेत आणि काम करणार आहेत या शिबिरात. होणारे वकील आहेत हे सगळे खरं म्हणजे येणाऱ्या काळातले विधीज्ञ आहेत पण ते आपल्यामध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला मदत करणार आहेत त्या गावच्या वातावरणात राहणार आहेत. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे जे हे NSS जे कॅम्प असतात राष्ट्रीय सेवा योजना शिबिर असतात त्याचा उद्देशच हा असतो की मुलांना श्रमाचं महत्त्व कळलं पाहिजे समाजातले प्रश्न कळले पाहिजेत आणि त्याचं उत्तर पण त्यांना शोधता आलं पाहिजे. कोंडी बानपट स्टार महाराष्ट्र न्यूज जालना. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.